नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक एस के पाटील, भूगोल विभाग, गोखले कॉलेज, कोल्हापूर। आज आपण तापमानाचे वितरण, डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर या संदर्भात माहिती घेणार आहोत। भूपृष्ठावरील हवेच्या तापमानावर विविध घटक परिणाम करत असतात हे आपण गेल्या तासाला पाहिलेलं आहे। त्यामुळे भूपृष्ठावर स्थल परत्वे स्थळानुसार व काल परत्वे म्हणजे काळानुसार तापमानाच्या वितरणात भिन्नता आढळते। काल परत्वेमध्ये प्रामुख्याने दिवस व रात्र व ऋतूनुसार आढळणारे तापमानाचे वितरण अभ्यासता येते। याचे प्रामुख्याने दोन भाग होतात, तापमानाचे दैनिक व वार्षिक वितरण, टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर। त्यामध्ये आपण पहिल्यांदा दैनिक तापमान चक्र म्हणजे काय ते बघू, द डेली सायकल ऑफ एअर टेम्परेचर। त्यामध्ये एक दिवसाच्या 24 तासात तापमानात विशिष्ट क्रमाने वाढ किंवा घट होत असते, यालाच दैनिक तापमान चक्र किंवा दैनिक तापमान वितरण असे म्हणतो। सर्वसाधारणपणे दुपारी 12 वाजता सूर्यकिरणे भूपृष्ठावर लंबरूप पडत असली तरी त्याचे भौमिक ऊर्जेत किंवा उष्णतेत रूपांतर होण्यास काही कालावधी जावा लागतो। त्यामुळे दैनिक कमाल तापमान दुपारी 2 ते 4 पर्यंतच आढळते। दैनिक कमाल तापमान म्हणजे दिवसाचं जास्तीत जास्त तापमान, त्याला आपण दैनिक कमाल तापमान म्हणतो। आणि हे दुपारी 12 ऐवजी दुपारी 2 ते 4 या कालावधीतच आपल्याला आढळते। त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतर उष्णता उत्सर्जनाने तापमान कमी होण्यास काहीच कालावधी जावा लागतो। त्यामुळे दैनिक किमान तापमान रात्री 12 वाजता न आढळता ते पहाटे 2 ते 4 दरम्यान आपल्याला आढळते। त्यानंतर आपण पाहूया वार्षिक तापमान चक्र किंवा वार्षिक तापमान वितरण, द ॲन्युअल सायकल ऑफ एअर टेम्परेचर। याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही ठिकाणचं वार्षिक तापमान हे प्रामुख्याने दैनिक तापमानावरच अवलंबून असतं। पृथ्वीवर उन्हाळा व हिमाळा हे प्रमुख ऋतू पाहायला मिळतात। पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हे ऋतू तयार होत असतात। या प्रमुख ऋतूनुसार तापमानात विशिष्ट क्रमाने वाढ किंवा घट होत असते, यालाच आपण वार्षिक तापमान चक्र किंवा वार्षिक तापमानाचे वार्षिक वितरण असेही म्हणतो। यामध्ये हिमवाळ्याच्या मध्यापासून उन्हाळ्याच्या मध्यापर्यंत दररोज तापमानात वाढ होत जाते, तर उन्हाळ्याच्या मध्यापासून हिमवाळ्याच्या मध्यापर्यंत दररोज तापमानात घट होत जाते। उत्तर गोलार्धात वार्षिक तापमान जुलै महिन्यात, तर वार्षिक किमान तापमान उत्तर गोलार्धात वार्षिक कमाल तापमान जुलै महिन्यात व वार्षिक किमान तापमान जानेवारी महिन्यात आढळते। त्यानंतर तापमानाचे भौगोलिक वितरण, ज्योग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर। तापमानाचे स्थल परत्वे म्हणजे स्थळानुसार प्रदेश व उंचीनुसार आढळणारे तापमानाचे वितरण म्हणजे तापमानाचे भौगोलिक वितरण होय। याच्यामध्ये दोन भाग येतात, तापमानाचे ऊर्ध्वगामी किंवा उभ्या दिशेतील वितरण, व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर। यामध्ये भूपृष्ठावर
समुद्र सपाटीपासून जस जसे उंच जावे तस तसे तापमान कमी कमी होत जाते, कारण उंचीनुसार तापमान कमी होण्याचा सर्वसाधारण दर किंवा सर्वसाधारण प्रमाण 160 मीटर उंचीला 1 अंश सेंटीग्रेड इतके आहे. या तापमान कमी होण्याच्या प्रमाणाला सामान्य ऱ्हास प्रमाण किंवा नित्य तापमान घट, इंग्लिशमध्ये त्याला आपण नॉर्मल लॅप्स रेट असे म्हणतो. या तापमानाच्या ऱ्हास प्रमाणात प्रमुख ऋतू, दिवस रात्र व अक्षांश यानुसार बदल होत असतो. उदाहरणार्थ उन्हाळ्यात दर 160 मीटर उंचीला 1.1 अंश सेंटीग्रेडनं तापमान, तर हिमालयात दर 160 मीटर उंचीला 0.8 म्हणजे 8.8 अंश सेंटीग्रेडने तापमान कमी होत जाते. ही क्रिया केवळ तपांबर या थरातच आपल्याला आढळते. आता उंचीनुसार तापमान कमी होण्याची कारणं काय आहेत ते पाहूया. त्यामध्ये प्रामुख्याने एक, भूपृष्ठाशी हवेचा संपर्क. वातावरणामध्ये भूपृष्ठाच्या संपर्काने म्हणजेच वहन व उत्सर्जन क्रियेमुळे हवा तापते. प्रथम भूपृष्ठालगतचे वातावरणाचे थर तापतात व नंतर क्रमाने खालून वरचे थर तापत जातात. त्यामुळे भूपृष्ठाजवळ तापमान जास्त व उंचीनुसार तापमान कमी कमी होत जाते. त्यामुळं उंच पर्वतीय प्रदेशात तापमान कमी असते, तर समुद्र सपाटीला तापमान हे जनरली जास्त असते. तर त्यानंतर दुसरा घटक आहे ती हवेची घनता. आता यामध्ये वातावरणाला भूपृष्ठाकडून धुलीकण व सागर भागाकडून बाष्पकरणाचा पुरवठा होत असतो. वातावरणात सूक्ष्म धुलीकण, बाष्पकण, वायुकण यांचे प्रमाण उंचीनुसार कमी कमी होत जाते. म्हणजेच वातावरणाची घनता भूपृष्ठाजवळ जास्त असते, तर उंचीनुसार ही घनता कमी किंवा विरळ होत जाते. त्यामुळे उंचीनुसार तापमान ही घटत जाते. त्यानंतर तिसरा घटक आहे तो वायुराशी किंवा हवेचा खंड. हवेचा खंड कमी उंचीवरून जेव्हा जास्त उंचीवर जातो तेव्हा हवेचा दाब कमी होत गेल्यामुळे त्या हवेच्या खंडातील हवा प्रसरण पावते व तिच्यातील तापमान कमी होते. या प्रसरण क्रियेमुळे हवेच्या खंडातील उष्णता बाहेर टाकली न जाता किंवा मूळची उष्णता नष्ट न होता तो समूह, हवेचा समूह किंवा खंड प्रसरण पावल्यामुळे तापमान घटते. या तापमान कमी होण्याच्या प्रमाणास ॲडिएबॅटिक ऱ्हास प्रमाण असे म्हणतात. त्यानंतर तापमानाचे क्षितिज समांतर किंवा आडवे दिशेतील वितरण हे बघायचं आहे. याच्यामध्ये हे तापमान वितरण अक्षांशानुसार व समताप रेषांच्या सहाय्याने अभ्यासले जाते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण अक्षांशानुसार क्षितिज समांतर किंवा आडवे तापमान वितरण हे पाहत असताना पहिल्यांदा पृथ्वीवरील अक्षांशानुसार विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे गेल्यास तापमानात फरक पडतो. अक्षांश व सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोन यावरून पृथ्वीवर कमी अधिक उष्णतेचे पट्टे किंवा कटिबंध मांडलेले आहेत. पृथ्वीवरील तापमानाचे प्रामुख्याने 3 कटिबंध किंवा पट्टे आहेत. त्याच्यामध्ये पहिला पट्टा येतो उष्ण कटिबंध, टॉरिड झोन. विषुववृत्तापासून म्हणजेच 0° अक्षवृत्तापासून उत्तरेस कर्कवृत्त म्हणजे 23° उत्तर अक्षांश व दक्षिणेस मकरवृत्त 23° दक्षिण अक्षांश या दरम्यानच्या पट्ट्यात
सर्वाधिक तापमान आढळते, कारण पृथ्वीवर सूर्यकिरणे लंबरूप पडण्याची म्हणजे काटकोंडात पडण्याची, कर्कवृत्त ही उत्तरेकडील व मकरवृत्त ही दक्षिणेकडील मर्यादा आहे. या पट्ट्यात प्रत्येक ठिकाणी सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे किंवा उत्तरायण व दक्षिणायनामुळे वर्षातून दोनदा सूर्यकिरणे लंबरूप किंवा काटकोनात पडतात. सर्वाधिक उष्णतेच्या पृथ्वीवरील या पट्ट्यास किंवा कटिबंधास उष्ण कटिबंध असे म्हणतात. त्यानंतर दुसरा पट्टा येतो समशीतोष्ण किंवा मध्य कटिबंध, त्याला आपण टेम्परेट झोन म्हणतो. उत्तर गोलार्धात कर्कवृत्त ते उत्तर ध्रुववृत्त, ज्याला आपण आर्क्टिक वृत्त म्हणतो, 67.5° उत्तर, आणि दक्षिण गोलार्धात मकरवृत्त ते दक्षिण ध्रुववृत्त, त्याला आपण अंटार्क्टिक वृत्त म्हणतो, 67° दक्षिण ते 67° दक्षिण, या दरम्यानचा प्रदेश त्याला आपण समशीतोष्ण किंवा मध्य कटिबंध म्हणून ओळखला जातो. उष्ण कटिबंधापेक्षा येथील तापमान थोडे कमी असते, म्हणजेच अतिउष्ण किंवा अति थंड हवामान या भागात नसते, म्हणून मध्यम तापमानाच्या या भागात सूर्यकिरणे कधीच लंबरूप पडत नाहीत, काटकोनात पडत नाहीत. मध्य कटिबंधात 23° ते 45° उत्तर व दक्षिण अक्षांशादरम्यानच्या प्रदेशात उबदार किंवा उष्ण हवेचा पट्टा व 45° ते 67° उत्तर व दक्षिण अक्षांशादरम्यानच्या प्रदेशास थंड हवेचा पट्टा म्हणतात. या कटिबंधात दिवस किंवा रात्रीचा कालावधी 24 तासाहून लहान असतो. त्यानंतर तिसरा कटिबंध किंवा तिसरा पट्टा, ज्याला आपण शीत कटिबंध फ्रिजिड झोन म्हणतो, दोन्ही गोलार्धात ध्रुववृत्तापासून म्हणजेच 67° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तापासून दोन्ही ध्रुवापर्यंतच्या म्हणजे 90° उत्तर व 90° दक्षिण अक्षवृत्तापर्यंतच्या प्रदेशास शीत कटिबंध असे म्हणतात. या पट्ट्यात सूर्यकिरणे नेहमी तिरपी पडतात. दिवस व रात्रीचा कालावधी 24 तासाहून अधिक असतो. प्रत्यक्षात ध्रुवावर तर 6 महिने दिवस व 6 महिने रात्र असते. वर्षभर अतिथंडीमुळे या कटिबंधात तापमान सर्वत्र कमी आढळते, म्हणून हा शीत कटिबंध म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे अक्षांशानुसार तापमानाचे वितरण आढळते. थँक्स.